In our previous lecture, we have seen concentration of acids and bases. As we all know, if we dissolve an acid into water, then it will produce H plus ion, and if we dissolve a base into water, then it will produce OH minus ions. Okay? Similarly, when we dissolve an acid into water, if it produces large number of H plus ion, then we will call it as a strong acid. And if the same acid is dissolved in water and it is producing less number of H plus ion, then we will call it as a weak acid. Okay? जर H plus ion water मध्ये dissolve केल्यानंतर एखाद्या acid ने खूप जास्त प्रमाणात produce केले तर त्याला आपण म्हणतो strong acid. आणि हेच H plus ion water मध्ये dissolve केल्यानंतर जर एखाद्या acid ने कमी प्रमाणात produce केले तर त्याला म्हणतो आपण weak acid. Strong acid, weak acid. असंच बेसिस बद्दल सुद्धा सांगू शकतो. जर लार्ज नंबर ऑफ ओ एच मायनस आयन्स त्यात असतील तर आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग बेस, आणि लेस नंबर ऑफ ओ एच मायनस आयन्स असतील तर त्याला म्हणतो आपण वीक बेसिस. ओके, सो हे झालं ऍसिड्स आणि बेसिसच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल. तर आता आपण बघूयात पी एच काय असते. पी एच, द वर्ड पी एच स्टँड्स फॉर पॉवर ऑफ हायड्रोजन. ओके, इट ऑल्सो टेल्स अस द लेवल ऑर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स प्रेझेंट इन सोल्यूशन. तर हे पी एच म्हणजे काय, तर एक सायंटिस्ट होता 1909 मध्ये, एक सायंटिस्ट, डॅनिश सायंटिस्ट सोरेनसन नावाचा, त्याने एक स्केल डेव्हलप केली होती किंवा डिझाईन केली होती. त्या स्केलला त्याने नंतर नाव दिलं पी एच स्केल. आणि या स्केलवरून तो ठरवायचा की एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे. ओके, एवढं सिम्पल आहे हा कन्सेप्ट, पी एचचा कन्सेप्ट. तर आता नीट लक्ष द्या, व्हॉट इज पी एच. ॲज वी ऑल नो, ॲसिड्स अँड बेसेस डिसोसिएट वेन डिझॉल्व इन वॉटर. जेव्हा ॲसिड्स आणि बेसेसला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करतो तेव्हा ते डिसोसिएट होतात, म्हणजे त्यांचं डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन म्हणजे काय, तर त्यांच्यामधले आयन्स सेपरेट होतात, फॉर्मिंग एच प्लस आयन, ओ एच मायनस आयन्स. दीज आयन्स आर प्रेझेंट इन डिफरंट प्रोपोर्शन इन दॅट रिस्पेक्टिव्ह सोल्युशन. ज्या ज्या सोल्युशनमध्ये आपण ॲसिड किंवा बेस डिझॉल्व करतो त्या त्या सोल्युशनमध्ये एच प्लस आणि ओ एच मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक जागी कसं असू शकते, वेगवेगळं असू शकते. आपण आत्ताच पाहिलं होतं स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. ओके, सो इफ वी कन्सिडर द केस ऑफ प्युअर वॉटर, इन केस ऑफ प्युअर वॉटर इट ऑल्सो अंडर गोज डिसोसिएशन and it will give rise to H plus and OH minus ions equally. जेव्हा प्युअर वॉटरचं डिसोसिएशन होते, डिसोसिएशन होते म्हणजे काय होते, एच टू ओचा एक मॉलिक्युल आपण त्याला ब्रेक करतो, डिसोसिएशन करतो, तर आपल्याला एक एच प्लस आयन मिळतो आणि एक ओ एच मायनस आयन मिळतो. केअरफुली ऑब्झर्व केल्यावर असं लक्षात येईल, जेव्हा आपण एच टू ओचा एक मॉलिक्युल डिसोसिएट करतो तेव्हा आपल्याला एक एच प्लस आयन मिळतो आणि एक ओ एच मायनस आयन मिळतो. याचा अर्थ असा की इन केस ऑफ वन मॉलिक्युल ऑफ एच टू देर आर इक्वल नंबर ऑफ एच प्लस आयन अँड देर इज इक्वल नंबर ऑफ ओ एच मायनस आयन ऑल्सो. म्हणजे एच टू ओमध्ये एच प्लस आणि ओ एच मायनस आयन्सची संख्या कशी आहे, सेम आहे. त्यामुळेच आपण या एच टू ओला न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. ओके, दिस वॉज अबाउट एच टू ओ, दॅट इज प्युअर वॉटर. नाव वी विल सी अनदर एक्झाम्पल्स ऑफ सम सोल्युशन्स. एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे प्युअर वॉटरचं, एच टू ओचं. या प्युअर वॉटरमध्ये एच प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर एवढं आहे. म्हणजे जर मी प्युअर वॉटरला त्याच्यामध्ये एच प्लस आयन्सची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला तर मला असं लक्षात येईल की इन केस ऑफ प्युअर वॉटर देर विल बी 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स. ओके, सिमिलरली जर मी 1 मोल ऑफ एच सी एल, हायड्रोक्लोरिक ॲसिड, 1 मोल ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, याच्यामध्ये जर मी एच प्लस आयन्सची संख्या मोजण्याचा किंवा कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं लक्षात येईल की 1 × 10⁻⁰ मोल पर लिटर एवढं एच प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे. कशामध्ये आहे, एच सी एलमध्ये. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला असं लक्षात येईल 10⁻⁰ म्हणजेच 1, म्हणजेच 1 मोल ऑफ एच सी एलमध्ये 1 मोल पर लिटर एच प्लस आयन्स प्रेझेंट आहे. ही संख्या खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू प्युअर वॉटरपेक्षा. म्हणजे प्युअर वॉटरपेक्षा एच सी एलमध्ये एच प्लस आयन्सची संख्या कशी आहे, खूप जास्त आहे. केअरफुली बघा, या दोन
वेगवेगळे डिजिट्स हा आकडा मोठा आहे तुमच्या या आकड्यापेक्षा. ओके, त्यामुळे आपण क्लिअरली असं सांगू शकतो की इन केस ऑफ वन मोल ऑफ एच सी एल देर विल बी लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस माइनस. नेक्स्ट एन ए ओ एच आपल्या सगळ्यांना माहीत आहे, एन ए ओ एच एक बेसिक सोल्युशन आहे सोडियम हायड्रॉक्साईड. जर मी वन मोल ऑफ एन ए ओ एच कन्सिडर केलं तर या वन मोल ऑफ एन ए ओ एच मध्ये आपल्याला 1 × 10⁻¹⁴ मोल पर लिटर एवढेच एच प्लस आयन्स सापडतील. आता काही जण इथे कन्फ्यूज झाले असतील, त्यांना वाटत असेल हे बेसिक सोल्युशन आहे आणि या बेसिक सोल्युशनमध्ये एच प्लस आयन्स कुठून आले. तर एक लक्षात ठेवा, कोणत्याही एक्वेस सोल्युशनमध्ये जसे एच प्लस आयन्स प्रेझेंट असतात तसे ओ एच मायनस आयन्ससुद्धा प्रेझेंट असतात. फरक फक्त एवढाच असतो की ॲसिडिक सोल्युशनमध्ये एच प्लस आयन्सची संख्या जास्त असते आणि बेसिक सोल्युशनमध्ये ओ एच मायनस आयन्सची संख्या जास्त असते. आता हा बेसिक सोल्युशन आहे एन ए ओ एच, तर याच्यामध्ये ओ एच मायनस आयन्सची संख्या जास्त असेल, पण तरीही या सोल्युशनमध्ये व्हेरी व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ एच प्लस आयन्ससुद्धा प्रेझेंट असतील. जर या आकड्याला आपण कम्पेअर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 1 × 10⁻¹⁴ हा खूप लहान आकडा आहे, म्हणजेच बेसिक सोल्युशनमध्ये सुद्धा अत्यल्प प्रमाणात का होईना एच प्लस आयन्स प्रेझेंट असतात. ओके, सो इन टर्म्स ऑफ दिस बेसिक सोल्युशन दॅट इज एन ए ओ एच वन मोल आर एन ए ओ एच देर विल बी 1 × 10⁻¹⁴ मोल पर लिटर ऑफ एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो दीज वेर सम एक्झाम्पल्स. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये सगळ्यात जास्त एच प्लस आयन्स एच सी एलमध्ये असतील, त्याच्यानंतर प्युअर वॉटरमध्ये असतील आणि सगळ्यात कमी एच प्लस आयन्स असतील एन ए ओ एचमध्ये. का? कारण हा एक बेसिक सोल्युशन आहे. परत एकदा आपण पी एच स्केल काय असते हे एकदा बघूया. इन 1909 डॅनिश सायंटिस्ट सोरेन्सन इंट्रोड्यूस्ड वन स्केल फॉर एक्सप्रेसिंग एच प्लस आयन लेवल फॉर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. दिस स्केल वॉज लेटर ऑन नोन ॲज पी एच स्केल. द वर्ड पी एच स्टँड्स फॉर पॉवर ऑफ हायड्रोजन, दॅट इज पॉवर ऑफ एच, अँड दिस स्केल इज प्रेझेंट इन द रेंज ऑफ 0 to 14. या स्केलची रेंज काय, जशी आपल्या स्केलची प्लास्टिक स्केल आपण यूज करतो कंपोजमध्ये त्याची रेंज असते काहीतरी 0 to 21 cm, 0 to 42 cm. तशीच ही जी पी एच स्केल आहे ज्याच्यावरती आपण कोणत्याही सोल्युशनचा पी एच मेजर करतो त्याची स्केल आहे. मिनिमम पॉईंट त्याचा आहे 0 आणि मॅक्झिमम पॉईंट आहे 14. द रेंज ऑफ स्केल फॉर पी एच स्केल इज फ्रॉम 0 to 14. ओके, आणि याच्यासाठी आपण एक्झाम्पल पाहिलं होतं प्युअर वॉटरचं. या प्युअर वॉटरचा पी एच आहे 7. द पी एच व्हॅल्यू ऑफ प्युअर वॉटर विल बी 7. आता याच्यात एक पॉईंट केअरफुली नोट आउट करण्यासारखा आहे. जर एखाद्या सोल्युशनचं पी एच 7 असेल तर ते सोल्युशन असते न्यूट्रल सोल्युशन. ओके, जर एखाद्या सोल्युशनचं पी एच व्हॅल्यू 7 असेल तर त्या सोल्युशनला आपण न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. जर एखाद्या सोल्युशनची पी एच व्हॅल्यू लेस दॅन 7 असेल तर त्या सोल्युशनला आपण म्हणतो ॲसिडिक सोल्युशन. इफ द पी एच व्हॅल्यू ऑफ अ सोल्युशन इज लेस दॅन 7, दॅट सोल्युशन विल बी कॉल्ड ॲज ॲसिडिक सोल्युशन. इफ द पी एच व्हॅल्यू इज इक्वल टू 7, दॅट सोल्युशन विल बी कॉल्ड ॲज न्यूट्रल सोल्युशन. अँड इफ द पी एच व्हॅल्यू ऑफ अ सोल्युशन इज ग्रेटर दॅन 7, देन दॅट सोल्युशन विल बी कॉल्ड ॲज अ बेसिक सोल्युशन. या तीन वेगवेगळ्या रेंजेस आहेत. 7 हा मिड पॉईंट आहे या स्केलचा, 0 to 14 मिड पॉईंट 7. 7 म्हणजेच सोल्युशन तुमचं सोल्युशन न्यूट्रल असेल. जर तुमच्या सोल्युशनचा पी एच लेस दॅन 7 आला तर तुमचं सोल्युशन ॲसिडिक सोल्युशन, आणि जर तुमच्या सोल्युशनचा पी एच ग्रेटर दॅन 7 आला किंवा 7 to 14 या दरम्यान आला तर तुमच्या सोल्युशनला आपण म्हणतो बेसिक सोल्युशन. हे सगळं आपल्याला कशावरून कळालं, पी एच स्केलवरून कळालं. दिस इज ऑल अबाउट पी एच ऑफ अ सोल्युशन अँड पी एच स्केल. सो द कन्सेप्ट ऑफ पी एच स्केल इज व्हेरी व्हेरी यूजफुल अँड इम्पॉर्टंट फ्रॉम केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके.